नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत प्रतिमा सगळ्यांना भेटली म्हणून आनंद होत असतो प्रिया तिला जवळ घेते आई मी तुला कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणत मिठी मारते लगेचच प्रतिमा तिच्यापासून दूर सरसावत तिथून पळते आणि सायलीच्या कुशीत जाऊन बसते आणि इकडे अस्मिता लगेचच तिला म्हणते प्रतिमा आत्या तू का विसरलीस तुझ्या मुलीला आणि ह्या परक्या मुलीच्या जवळ का जात असे जात आहे तुझी मुलगी तर तन्वी आहे ना तिच्याजवळ जा ना तू पण तेव्हा मात्र ती खूप घाबरलेली असते आणि ती सायडीच्या जवळ जाऊन उभी असते तिला कुणाचाही सहवास नकोसा असतो तेव्हा मात्र अस्मिता ही पुन्हा म्हणते तुझी मुलगी ही आहे ती नाही तू तिच्यावर जास्त का प्रेम करते हिच्यावर करायला हवं हिच्याजवळ राहायला हवं तेव्हा मात्र रविराजही ही तिला समजत असतो प्रतिमा ही आपली मुलगी तन्वी आहे तू गेली तेव्हा ही खूप लहान होती आता माहिती आहे मला ही मोठी झाली तुला ओळखायला येत नसेल पण आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे ही आपली मुलगी तन्वी नागराजला मात्र घाम फुटलेला आहे हिला सगळं आठवतंय की काय मी हिचं काय केलेलं असेल इकडे आजीला खूप वाईट वाटत असतो स्वतःच्या मुलीलाही तिची लेख ओळखत नाही म्हटल्यानंतर ती खूपच भाऊक झालेली असते पण प्रतिमाला काहीही आठवत नाही ती कुणाच्याही जवळ जात नाही कुणाला जवळही येऊ देत नसते फक्त सायलीवर तिचा अविश्वास असतो सायली सगळ्यांना समजावून सांगते की आत्ता त्यांना त्रास होतो आहे आपण थोडा वेळ यांच्याशी धीराने वागायला हवं इतकी घाई नको करायला आणि त्यांना थोडा आराम करायला आपण घेऊन जाऊया का सगळेजण म्हणतात ठीक आहे आता यांच्यावर जबरदस्ती काही आठवण्याची करू शकणार नाही आपण थोडा यांनाही वेळ द्यायला हवा असं सायलीने सांगितल्यानंतर मग सगळेजण तयार होतात आणि मग तितक्यात विमल येते आणि विमल सांगते की तुम्ही मला खोली तयार करायला लागली ती सायलीताई तर मी ती करून ठेवली आहे मग सायली लगेच असतील प्रतिमाला म्हणते तुम्ही माझ्यासोबत येता का आपण थोडा वेळ आराम करूया मग सगळ्यांशी नंतर पुन्हा भेट घडेलच असं म्हणत तिच्याशी गोडगोड बोलून तिला ती रूममध्ये घेऊन जाते इकडे रूममध्ये आल्यानंतर प्रतिमा खूप घाबरलेली असती इतका मोठा बेडरूम पाहून तिच्या दडपण येतं तिला मग ती नको नको म्हणते इथे राहायला मग मक... सायली तिला समजवते हे बघा हे घर तुमचं आहे इथली माणसं तुमची आहे इथल्या घरातली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला पाहून आनंदी आहे त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आत्ता आश्रू आहे मनात खूप जास्त आनंद आहे सगळ्यांना असं वाटतं की तुमच्याशी बोलावं तुम्हाला मिठी मारावी तुमच्यासोबत खूप काय काय सांगावं असं सगळ्यांची इच्छा आहे आता तुम्हाला काहीही आठवत नाही तुम्ही घाबरलेले आहात मलाही माहिती आहे पण इथली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला भरभरून प्रेम देईल याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि माझ्यावर विश्वास ठेवा इथे बसा मग तिला बसवते आणि म्हणते हे बघा इथली प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी खूपच आसुसलेली आहे सगळ्यांना तुम्हाला प्रेमच द्यायचं आहे आणि ह्या घरात तुम्हाला प्रेम प्रेम आणि प्रेम एवढीच गोष्ट मिळणार आहे तेव्हा ते प्रेम तुम्हाला हवं आहे ना तेव्हा ती मांडो लावून होकार देते आणि म्हणते हे प्रेम मिळवण्यासाठी आता तुम्हाला शांतता हवी थोडं मनाची तयारी करा तुम्ही आणि इथल्या व्यक्तींना घाबरू नका असंही ती सांगते माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही मग प्रतिमा मांडो लावून होकार देते आणि सायली म्हणते तुम्ही थोडा वेळ आराम करा मी आपल्या जेवणाची काहीतरी सोय करून येते असं म्हणत ती किचनकडे जायला निघते आणि प्रतिमा मात्र सगळ्या खोलीकडे निहारून पाहत असते तिला खूप घाबरायला होत असतं एवढ्या मोठ्या खोलीमध्ये इकडे महिपत आपल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असतो जिथे पैसे गुंतवलेले लोक असतात ना ते त्याच्याकडे पैसे मागवत आहे तर तो म्हणतो माझ्या विश्वास ठेवा मी तुम्हाला दोन पट पैसे परत देणार आहे त्यामुळे मी तुमचे पैसे बुडवणार नाही ना ना, असाही विश्वास ठेवा म्हणत असतो आणि पुन्हा एकदा तो त्याचं कपाट चेक करतो पैसे त्यांनी जे आणले जे जागीने विकणार आहे त्याच्यात कोटी रुपये त्याला मिळणार तो ते बघत फोनवर बोलत बोलत बघत असतो आणि मध्ये डोकॉम पाहतो तर काय अरे बापरे पूर्ण तिजोरी खाली रिकामी मग तो जोरजोरात साक्षीला हाका मारू लागतो साक्ष पड़ते आनी साक्षी धावत पळत येते आणि साक्षीला तो विचारतो कपाटातले दागदागिने पैसे कुठे गेले तेव्हा ती म्हणते असं कसं हे तर तुमचं कपाट आहे तुम्हालाच माहिती ना मी कशाला इथे काय करू तेव्हा ते, ते सांगतात आपल्या घरात चोरी झाली महिपतच्या घरात चोरी करण्याला कोणी हिंमत केली कोणाला आपला जीव नकोसा झालाय असे तो दम देऊ लागतो आणि जोरजोरात डरकाळी फोडू लागतो साक्षी म्हणते इथेच कुठे असेल थांबा आपण शोधूया असं म्हणत ती पूर्ण कपाट खालीवर करून पाहते माझ्यासमोरच तुम्ही दागिने ठेवले होते ना असंही ती म्हणते तितक्यात महिपत चिडलेला असतो तो वॉचमॅनला हाक मारून बोलवतो आणि जोरजोरात त्याच्या गालात मारायला सुरुवात करतो आणि म्हणतो तुला इथे फुकटचा पगार खायला बसवला आहे का आपल्या घरात चोरी होऊन गेली आणि तुला माहितीही नाही कुठे होत असतो तुझं लक्ष कुठं होतं म्हणून त्याला जोरजोराने तो मारू लागतो साक्षी त्यांना समजत असते अण्णा थोडं धीराने धरा त्यांना मारू नका आणि मारल्याने प्रश्न सुटणार नाही आहे ती पटकन त्या वॉचमॅनला बाहेर निघून जा सांगते आणि अण्णांशी बोलण्याचा प्रयत्न करते की तुम्ही चिडचिड करू नका आत्ता चिडून काहीही होणार नाही चोर सापडायचा आहे आपल्याला चोरी कोणी केली असेल ते शोधूया आपण असं म्हणत ती अण्णांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागते इकडे अर्जुन सायलीची वाट पाहत असतो सायली प्रतिमा त्याच्यावर खोलीत गेलेली असते आणि तिला बोलण्यासाठी तो तिथे तिची वाट पाहत बस उभा असतो तितक्यात सायली तिथून बाहेर येते सायली बाहेर आल्या आल्या तो तिला सांगू लागतो खरं तर मला तुम्हाला सॉरी म्हणायचा आहे तुम्ही मला किती विश्वासाने तुमच्या मनातली गोष्ट सांगत होतात आणि मी त्याला पूर्णपणे नकार दिला मी नकार दिला तरी तुम्ही मात्र शोधूनच काढली ती गोष्ट मला माफ कराल तुम्ही मी तुमच्या ह्या वेळेला तुमच्या सोबत साथ दिली नाही तुम्हाला आणि अक्षरशः तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्ही सापडत नव्हतं तेव्हाही मी खूप चिडचिड केली मला तुमचा खूप राग आला होता त्याच्यासाठी पुन्हा एकदा दोन वेळा सॉरी असं म्हटल्यानंतर साई सायली हसू लागते आणि म्हणते अहो सॉरी बोलायची काहीच गरज नाही मला हे माहिती आहे ही एकदम साधी गोष्ट नव्हती जी मी तुम्हाला सांगितली आणि तुम्ही नीट चेहराही पाहिलेलं नव्हता त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार तरी कसा जाऊ दे जे झालं ते झालं पण मी हे सगळं जे केलं ते फक्त आणि फक्त आपल्या घरातल्या माणसांसाठी आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळावा आणि खरं तर ह्या हक्क याच्यावर खरं हक्क सा आपल्या पूर्ण आजीचा आहे पूर्ण आजीसाठी हा खूपच महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे आणि माझ्यासाठी ही हे महत्त्वाचं घरतली हुआ हुआ। घरतली की माझ्या घरातली प्रत्येक माणसं सुखी राहायला हवी आनंदी राहायला हवी प्रत्येकाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्या माझ्या घरातल्या माणसांना कुठल्याही प्रकारचं दुःख मिळू नये हेच माझ्या मनातली इच्छा आहे आणि तेच पूर्ण करण्यासाठी मी इतकी धडपड केली आणि ते मी करू नये दाखवलं असंही सायली बोलत असते अर्जुन मात्र तिचं कौतुक करत असतो हो या हे घरही तुमचंच आयुष्यभर राहणार आणि या घरातली प्रत्येक व्यक्तीही तुमचीच राहणार असं म्हटल्यानंतर सायलीला खूप आनंद होतो आणि या घरावर फक्त आणि फक्त कायम तुमचाच अधिकार असणार असं अर्जुनने म्हटल्यानंतर सायलीला खूप आनंद होतो भारावून जाते ती पट पटक्य अर्ज अर्जुनला तिकडे प्रिया दिसते प्रिया दिसल्या दिसल्या तो, आर, तो विषय चेंज करतो आणि म्हणतो ठीक आहे जा इथून मी भक्तप्रद्धिमात्याची तब्येत विचारायला आलो होतो सायली म्हणते ठीक आहे मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही माझ्यावर सारखे चिडचिड करत असतात असं म्हणते दोघं एकमेकांना ॲटिट्यूड दाखवतात आणि ती मग तिथून निघून जाते तिथे प्रिया त्याला म्हणते काबर टेन्शन घेतोय नको टेन्शन घेऊ जास्त नादाला लागू नको चल बरं आत्ता सगळेजण घरात बसले आहेत ना सगळेजण आपल्याला तिकडे बोलवत आहे सगळे गप्पा मारत बसले चल आपण हे तिकडे जाऊया असं म्हणत मग दोघंही हॉल हॉलच्या दिशेने जायला निघतात इकडे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात प्रतिमाला काहीच काळ आठवत नाही म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये असतात मग सुमन म्हणते इतक्या दिवस वहिनी कशा राहिल्या कुठे राहिल्या असतील त्यांचं आयुष्य इतके वर्ष कशी घालवली त्यांनी कोण सांगेल आता आपल्याला आजी म्हणते आता ते सगळं तीच सांगेल पण ती जेव्हा ह्या मनस्थितीतनं बाहेर पडेल तेव्हाच ती खरं बोलेल तोपर्यंत आपल्यानं तिच्याशी किती बोलण्याचा प्रयत्न केला ती बोलू शकणार नाही आणि नागराजे हे म्हणतो नक्की तिला सगळं आठवत असेल का मग तितक्यात प्रताप म्हणतो इतके वर्ष ती कुठे होती काय होती कुणालाही माहीत नाही तिच्याशी किती बोलण्याचा प्रयत्न केला पण ती आमच्याजवळ येतही नाही आमच्याकडे पाहतही नाही त्यामुळे तिच्या सोबत काय घडलं इतके वर्ष ते आपल्याला काहीही सांगता येणार नाही आत्ता या, ना, ना ना या क्षणाला तेव्हा नागराज पुन्हा म्हणतो बऱ्याचदा काय होतं आठवणीत काही गोष्टी गेल्या तरी काहीतरी गोष्ट आठवणीत राहते ना त्यातली एखादी गोष्ट तरी तिला आठवत असेल का असं म्हणत तो तो विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागतो ह्या सगळ्यावरती रविराजचं मात्र एकच म्हणणं असतं ते काही असो तिची स्मृती गेली आली ती कधीतरी परत येईल तर पण माझी एकच जी इच्छा होती ती माझी पूर्ण झाली माझी प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर उभी आहे ती जिवंत आहे आणि माझ्यासाठी हीच खूप महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट आहे मला ह्या गोष्टीचा खूप मोठा आनंद आहे की आपण प्रतिमेला पुन्हा एकदा भेटू शकलो माझा परिवार पूर्ण झाला आज असं म्हणत तो कौतुक करत असतो तितक्यात सुमनही म्हणते भाऊजी आता तुम्हाला ना जितके सगळे नवस केले आहे ना तुम्ही ते सगळे नवस फेडावे लागेल हां आठवणीत आहे ना नवस तेव्हा मग रविराज म्हणतो सगळे नवस आठवणीत आहे आता तर तिला आठवल्यानंतर आम्ही दोघे मिळून जोडीने ते सगळे नवस पूर्ण करू असं सगळं गप्पा मारत असताना तितक्यात तिथे सायली येते सायलीला पाहून सगळ्यांना सा आनंद होतो खरंच तुझ्यामुळे आज आम्हाला इतका मोठा आनंदाचा दिवस पाहायला मिळाला असं सगळेजण कौतुक करतात लगेचच तिथे प्रिया लाड लाडं करत तिच्या वडिलांजवळ बसते आणि आजीला म्हणते आजी मी ना माझ्या आईला सगळं काही विचारेल ती इतके वर्ष कुठे होती काय होती ती मला नक्की सांगेल मी तिची मुलगी आहे ना असं ती बोलू लागते मग सायली लगेच सा म्हणते खरं सांगू का आत्ता या क्षणाला त्यांना आपण काही विचारलं त्या खूप घाबरतात त्यामुळे आत्ता त्यांच्याशी कुठल्याही विषयावर बोलायचं नाही आपण फक्त वाट पाहायची मग लगेचच प्रिया चिडते बघितलं का ही काय म्हणते हिला ना गांभीर्यच कळत नाही आहे तेव्हा ती म्हणते तुला मी अशा अर्थाने म्हणत नाही की तू भेटू नको तू बोल भेट फक्त तिला मागचं काहीच विचारू नको मग आजीही तिला तिला तेच समजत असते पण मात्र प्रिया फार चिडलेली असते प्रिया आजीला आज म्हणते आपल्या दोघींसाठी माझी आई किती महत्वाची आहे तुलाही माहिती आहे ना आणि ही मला सांगते की आईपासून दूर राहायचं तिच्याजवळ जायचं नाही ही फारच स्वार्थी आहे मला माझ्या आईपासून दूर करत आहे असं बोलू लागते आणि सायली तिला पुन्हा समजू लागते की मी तुला दूर राहा असं नाही म्हणते फक्त तिला मागच्या गोष्टी विचारू नको ती, ती स्वतःहून जेव्हा कम्फर्टेबल होईल ना आपल्यासोबत बोलायला त्यावेळी आपण तिच्याशी बोलूया आत्ता तिला काय विचारलं तर तिच्या डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे ना, ना। तेव्हा मात्र आजीला खूपच राग येतो आजी प्रियाकडे पाहत असते प्रिया म्हणते बघितलं नाही हिला नाव विषयाचं गांभीर्यच कळत नाही मी माझ्या आईला विचारून तिच्या मनातलं काढेल ना मग आजी मी ख म्हणते खरंच गांभीर्य नाहीला अजिबातच कळत नाही पण सायलीला नाही तुला गांभीर्य कळू नये राहिलं तुला आत्ता जे घडतं आहे ते समजत नाही आहे आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा ही एवढं तरी समजायला हवं ना तुला मग अर्जुनला फार राग येतो कारण ती सायलीबद्दल बोलत असते की तिला विषयाचं गांभीर्य कळत नाही मग आजी बोलल्यानंतर प्रिया लगेचच शांत बसते आणि आजी आज तिला फडाफडा बोलू लागते की तुला विषयाचं गांभीर्य समजतच नाही आहे तुझ्या आईला आत्ता आपण दुःख नको द्यायला तिला थोडा वेळ द्यायला हवा आणि तिला काही प्रश्न विचारलो ती घाबरून जाते आता तिच्याशी फक्त प्रेमाने वागणं विश्वास तिच्या मनावर आपण मिळवणं एवढंच एक गोष्ट बाकी आहे तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे तिला तिची आई मिळाली म्हणून त्या भावनेने बोलून गेले असेल पण तिचा अर्थ तसा नसेल ती खूपच खुश आहे तिला बोलताना ताळतम्य राहिलं नाही जाऊ दे तिला माफ करा असं म्हटल्यानंतर आजी म्हणते ठीक आहे आता मला एकाच गोष्टीचा जास्त आनंद आहे की माझी लेख माझ्याकडे परत आली सायली म्हणते आता आपण सगळे मिळून तिची इतकी काळजी घेऊया की ती आपल्या सगळ्यांवर विश्वासच ठेवेल रविराजे म्हणतो हो ना मलाही असं झालं तिला कधी सगळं पुन्हा पूर्वीसारखं आठवेल आणि आपले पुन्हा पूर्वी पूर्वीचे दिवस परत येतील अर्जुनही समजत असतो की नक्की एक ना एक दिवस त्यांना सगळं पूर्वीचं आठवेल आणि त्या पुन्हा आपल्यासारख्या पूर्वीसारख्या होऊन जातील सायली म्हणते मी त्यांची पूर्णपणे काळजी घेण्याचा प्रयत्न करेन त्यांना हवं नको ते सगळं काही मी पाहीन आणि त्यांची काळजीही घेईल असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटतो आणि जुन्या गोष्टी आठवत असताना आजी सांगते की तिला पूर्वी सकाळी सकाळी पूजा करायची आहे खूप सवय होती तिच्या आवडीचा स्वयंपाक उद्यापासून रोज काही ना काही बनवत राहा म्हणजे तिला जुन्या गोष्टींची आठवण होत राहील आणि सायडी म्हणते हो आम्ही तुम्ही जसं सांगाल तसं सगळं सा करूया कराल आणि कल्पनाही म्हणते त्यांना खरंच कसे दिवस काढले असतील त्या मंदिरात त्यांनी काय खाल्लं असेल त्यांच्या इतक्या वर्षातल्या सवयी मोडल्या असतील का त्या असतील अजूनही असं सगळं आठवत असतं आणि कल्पना जुन्या गोष्टी बोलू लागलेली असते तेव्हा मात्र तन्वी सांगत असते मी ना माझ्या आईला सगळं काही आठवेल अशी प्रयत्न करेल तिची खूप काळजी घेईल तिच्यासोबतच राहील असं म्हणून ती सगळ्यांना सा सांगत असते मी स्वयंपाक वगैरे सगळं आईसाठी बनवेल तेव्हा कल्पनाला पुन्हा तिचा राग येतो कल्पना म्हणते हे बघ आम्ही दोघे आहोत तिची काळजी घेण्यासाठी तू तिची जास्त काळजी करू नको सायली आणि मी ब मी बघेल तिला काय हवं आहे काय नको आहे आणि त्यांना काय पाहिजे की नाही हे सगळं आम्ही दोघीच जणी जाऊ तू जास्त टेन्शन घेऊ नको सायली म्हणते हो त्यांना काय हवं नको सगळी काळजी मी घ्यायला तयार आहे तितक्यात चैतन्य म्हणतो आत्ता या क्षणाला त्यांना कोणावर ना विश्वास नाही फक्त सायलीवरती आहे त्यामुळे आपल्याशी अशी त्या बोलत नाही फक्त सायलीशीच बोलतात त्यांच्या मनातली गोष्ट त्या सायलीला नक्की सांगतील आणि सायलीही विश्वास देते सगळ्यांना मी त्यांच्या मनातले एक ना एक दिवस सगळ्या गोष्टी बाहेर काढेन तुम्ही कोणीही काहीही काळजी करू नका त्यांची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी आजपासून माझी असं म्हणत आजीही म्हणते हो बाळा तू नक्कीच करशील कारण तूच आज हा बा आम्हाला सगळ्यांना इतका सुखाचा दिवस दाखवला आहे तूच तिची काळजी घ्या आणि तिच्या मनावर तूच राज्य मिळव असंही आजी म्हणत असते पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की आत्या खूप घाबरलेल्या असतात रात्रीच्या जोरजोरात ओरडत असतात मग सायली त्यांच्याशी गोड बोलते प्रेमाने बोलते त्यांना जवळ घेते त्यांच्या त्यांच्याजवळ ती बसते मांडीवर त्यांचं डोकं ठेवते आणि त्यांना अंगाई गीत गाऊन छान लाडीगुडी लावून झोपवत असते ही जगातली अशी अंगाई असेल जी एका मुलीने तिच्या आईसाठी गायलेली असेल आणि तो क्षण पाहून सगळ्यांना इतकं भाऊक झालेलं असतं कारण इतकी सुंदर अंगाई सायली म्हणत असते आणि त्या अंगाईतल्या प्रत्येक शब्दाने प्रत्येक व्यक्तीला डोळ्यात आश्रू येत असतात खरंच काय आहे ना पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण सगळेजण पुन्हा भेटूया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांपर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि सगळ्यांना ह्या गोष्टीचा आनंदही घेता येईल पुढे जे काय होईल ते आपण पाहूयाच चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद